नाथषष्ठी यात्रा महोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी पैठण नगर परिषद प्रशासन सज्ज झाले असून नगराध्यक्ष सूरज लोळगे आणि मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी पैठण शहरातील दोन्ही नाथ मंदिराच्या पाठीमागील वाळवंटाची पाहणी केली. या ठिकाणी वाळू तस्करांनी प्रचंड वाळू उपसा करून संपूर्ण वाळवंटच खड्डेमय करून टाकलेले आहे. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाला वाळवंटात साफसफाई आणि स्वच्छता करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. या पाहणीप्रसंगी नगरसेवक सोमनाथ परळकर, कल्याण भुकेले, बजरंग लिंबोरे, ज्ञानेश घोडके, निवृत्ती माने, जितू परदेशी, बंडू आंधळे, वैभव पोहेकर, पाणी पुरवठा विभागाचे अभियंता यशवंत मुंडे, स्वच्छता निरीक्षक भगवान कुलकर्णी, वरिष्ठ अधिकारी व्यंकटी पापुलवार, अश्विन गोजरे, अशोक पागरे, गणेश सानप यांची उपस्थिती होती. त्यानंतर नगर परिषद मार्फत वाळवंटात युद्ध पातळीवर साफसफाई मोहीम सुरू करण्यात आली असून नाथषष्ठी यात्रेसाठी सालाबाद प्रमाणे येणाऱ्या दिंड्या फडांसाठी जागेची व्यवस्था आणि इतर सुविधा पुरवण्यासाठी मुख्याधिकारी सोमनाथ जाधव आणि नगराध्यक्ष सूरज लोळगे हे अथक परिश्रम घेत आहे. प्रतिनिधी ज्ञानेश्वर बावने, न्यूज टुडे 24, पैठण. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.